त्या ठिकाणी पेरणी आणि कापणीचं तत्व सांगितलेलं आहे. कोणीतरी वाचा वचन 8:22 उत्पत्ती. पृथ्वी राहील तोवर पेरणी व कापणी, थंडी व ऊन, उन्हाळा व हिवाळा, दिवस व रात्र ही भवायची राहणार नाही. एक्झॅक्टली. पृथ्वी राहील तोपर्यंत ह्या सर्व गोष्टी होणार आहे. जे काही पेराल ते उगवेल. देवाचं वचन सांगते. आपण कशाची पेरणी करत आहोत प्रिया? अविश्वासाची पेरणी करत आहो का? द्वेषाची पेरणी करत आहो का? जलस होत आहे का एकमेकांबद्दल? हेवा दावा येत आहे का? निंदान आलसे येत आहे का? चढाओढ येत आहे का? आपल्याला सतत तपासायचं. आपल्या अंतःकरणाची जी भूमी आहे, पेरणाऱ्याचा दाखला कोणीतरी अनुष्ठी केलं होतं ना, पेरणाऱ्याच्या दाखल्याचं प्रोजेक्ट, त्याच्यामध्ये पण सांगितलेलं आहे ना की अंतःकरण जे आहे ते जमिनीसारखं आहे आणि पेरणारा बीज पेरत आहे. तुम्ही आणि मी पेरणारे आहो. आपल्या अंतःकरणाच्या भूमीवर आपण कसली पेरणी करत आहोत? जे काही आपण पेरणार तेच उगवणार आहे. जर मी माझ्या जीवनात द्वेषाची चढाओढ आणि अशा सर्व जगीच्या वाईट गोष्टी आहे याची जर पेरणी करत आहे, तर मला त्याचंच पीक प्राप्त होणार आहे. आणि दुःखाची गोष्ट ही असती, आपण मुठभर धान्य पेरलं तर पोतभर उगवत असत. बरोबर ना? है ना? पण त्याच्याऐवजी आनंदाची गोष्ट ही आहे, एकमेकांना मदत करणे, प्रार्थना करणे एकमेकांसाठी, परमेश्वरासमोर नम्र चित्त असणं, प्रीती आहे, आनंद आहे, शांती आहे. या गोष्टींची जर आपण आपल्या जीवनात पेरणी करत आहे, तर लक्षात ठेवा त्याचं सुद्धा पीक अधिक पटीने येणारच आहे. हालेलुया. आत्म्याचं जे फळ आहे त्याची पेरणी करत आहे का माझ्या जीवनात मी? मी दुसऱ्यांच्या जीवनात सुद्धा कशाची पेरणी करत आहे हे सुद्धा फार महत्वाचं आहे. चांगल्या गोष्टींची पेरणी केली तर चांगली कापणी होते. आपण दोन उदाहरणं बघूया. एक आहे यहोशवा 2 मधली गोष्ट, संपूर्ण वाचणार नाही. रहाब जी आहे तिची गोष्ट आहे त्या ठिकाणामध्ये, यहोशवा 2 मध्ये. कि ज्या वेळेस ते हेर त्या ठिकाणामध्ये गेले होते, तिने परमेश्वराचं भय धरलं आणि त्यांना लपवून ठेवलं होतं. राजाला सुद्धा मी खोटं बोलली. त्यांनी जेव्हा विचारलं तेव्हा चुकीच्या रस्त्याने सायकल ह्या रस्त्याने गेले म्हणून देवाच्या लोकांचं तिने संभाळ रक्षण केलं. थोडक्यात काय, परमेश्वराबद्दलचा आदर, प्रीती, त्याचं भय, त्याच्यावरचा विश्वास, या गोष्टी तिने त्याच्या कृतींच्या द्वारे दाखवून दिल्या. थोड्या काळासाठी केलेली कृती होती, त्याला त्याचं तिला भरभरून पीक मिळालं. की ज्या वेळेस त्यांनी ते नगर जिंकलं यरिहो, फक्त तिचंच नाही तिच्या संपूर्ण घराण्याचा बचाव झालेला आहे. आज तुम्ही आणि मी जर प्रार्थनांची जर पेरणी करत आहो, जर आपल्या कुटुंबासाठी ज्यांचं तारण झालेलं नाही अशा आपले मित्रमैत्रीण कुटुंबातले लोक ह्यांच्यासाठी प्रार्थनेची पेरणी करत आहो, तर त्यांच्या तारणाचा हंगाम वेचायला तयार व्हा. हालेलुया. जर चांगल्या गोष्टीची पेरणी करताल तर चांगलं उगवणारच उगवणार आणि ते अनेक पटीने उगवणार. तिने एकटीने कृती केली, परंतु संपूर्ण घराणं त्याच्याद्वारे आशीर्वादित झाले. हालेलुया. आणि तीच गोष्ट जर 8 अध्याय पुढे वाचलाय, ठीक 8 असेल, 7 अध्याय ना, आखाणाचं पात्र. यहोशवा 7 मध्ये असेल बोलते, 7 ना, हा यहोशवा 7 मध्ये. पूर्ण स्टोरी मी नाही वाचणार आहे, तुम्हाला माहिती आहे ती गोष्ट. अखान जो होता, त्याने त्या लुटीमधल्या त्याला जगी गोष्टींचा मोह झाला म्हणून काही गोष्टी लपवून ठेवल्या. त्यांनी पाप केलं होतं, पण काय झालं सरदेशेवटी? त्याला सुद्धा त्याचे मुलगे, त्याचं संपूर्ण घरानं त्यांना सांगितलं, त्या खोऱ्यामध्ये उभे राहा, त्यांना दगडमार केला आणि सर्व काही जाळून टाकण्यात आलं. एका व्यक्तीनी चुकीची कृती केली, संपूर्ण घराण्याचा नाश झालेला आहे. आज तुम्ही आणि मी जे देवाच्या घरामध्ये आज उपस्थित आहे, जे त्याचा स्वीकार केलेले लोक आहेत, जे त्याला ओळखणारे लोक आहेत, तुमच्या आणि माझ्या कृतींच्या द्वारे आपल्या संपूर्ण घराण्याला त्याचं प्रतिफळ मिळणार आहे. पास्टरांनी किती आठवडे प्रीचिंग केलं होतं, उभे अदो गीती, ज्याच्या घरात कराराचा कोष ठेवला होता त्याचं संपूर्ण घराणं आशीर्वादित झालं. आज तुम्ही आणि मी परमेश्वर
आहे त्याचा प्रतिफळ तुम्हाला आणि मला प्राप्त होणार आहे प्रियांनो आपल्या कृतींच्या द्वारे आपल्या संपूर्ण घराण्याला त्याचे परिणाम प्राप्त होणार आहे जर मी विश्वासाची न्यायाची परमेश्वराला आवडेल अशी कृती करत आहे तर संपूर्ण घराणा आशीर्वादित होणार आहे त्यांचा बचाव होणार आहे ते परमेश्वराच्या राज्यात असणार आहे परंतु विरुद्ध गोष्ट जर देवाला न आवडणाऱ्या गोष्टी करत आहोत आपण त्याच्या आज्ञा पाळत नाही तर आपल्या बरोबर त्यांचा देखील नाश होणार आहे आपल्याला आत्मपरीक्षण करायचं परत आपल्याला तपासून पाहायचं आहे की मी नक्की काय करत आहे हालेलुया पुढचा चौथा पॉइंट निर्गम 23:2 आपल्याला पाचारण केलेला आहे स्वर्गीय राज्यासाठी आपल्याला अभिषेक केलेला
सामर्थ्याचा आपल्याला कधीच विसर पडू देऊ नका प्रिया. हालेलुया. आपल्याला सतत हे तपासत राहणं सुद्धा गरजेचं आहे. सगळे लोक नाही 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 बोलले तरी आपण होय म्हणायचं है ना. हालेलुया. मतलब काय सुद्धा एस्तेरच्या पुस्तकामधली गोष्ट. हमानाला सगळे नमन करत होते, मर्दकाय करत नव्हता. त्याच्या विरोधात किती कारस्थान रचलं, पण सरतेशेवटी त्याच्यासाठी जो फाशीचा खांब उभारला होता त्या खांबावर त्यालाच फाशी देण्यात आली हमानाला. हे परमेश्वराचं कार्य असतं. सुरुवातीला आपल्याला वाटतं की मी जर असं वागलो तर लोक मला तुच्छ लेखतील, वेगळं करतील, वाळीत टाकतील, बाजूला करतील, शिक्षा देतील, काहीतरी नाव ठेवतील. परंतु सरतेशेवटी तुमचं मस्तक उन्नत करणारा, त्याच लोकांमध्ये तुम्हाला उंच करणारा परमेश्वर तुमच्या सोबत आहे. याचा कधी विसर पडू देऊ नका. कधीच कुठला निर्णय घेताना परमेश्वराच्या नावाबद्दल आपल्याला लज्जालाज वाटू नये. हालेलुया. आपण सदैव त्याच्यासाठी तयार असणं गरजेचं आहे. किती चार पॉइंट आहेत का? ओके, पाचवा पॉइंट. नीतीसूत्रे 21:17. प्रयत्न करत नाही, कारण प्रभूचा मॅनेजमेंट इज द बेस्ट मॅनेजमेंट.
हालेलुया मी त्याच्यावरती विश्वास ठेवते जर आपण मलाखी 3:8-12 जर वचन वाचली तर त्या ठिकाणांमध्ये सुद्धा